अहमदनगर मधील बोलेगाव प्रभाग क्रमांक 7 मधील चिंतामणी रो हाऊसिंग, शिवाजीनगर, गणेश नगर आणि कातोरे वस्ती या भागासाठी 6 पाण्याच्या पाईपलाईनच्या कामाचं भूमिपूजन स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या हस्ते संपन्न झालंय. बोलेगाव हा पूर्वी ग्रामीण भाग म्हणून समजला जात होता. महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर देखील अनेक वर्ष बोलेगावला ग्रामीण भाग म्हणूनच अनेक जण समजत होते. या भागातील विकास कामांकडे अनेकांनी दुर्लक्ष केलं. मात्र महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून या परिसराच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचं काम सुरू आहे. आज प्रभागातील अनेक महत्वाचे रस्ते झाले असून काही रस्त्यांची कामं पूर्णत्वाच्या दिशेनं आहे. थोड्या दिवसात या भागातील संपूर्ण खोळंबलेली विकास कामं पूर्ण करून प्रभागाचं नंदनवन करू असं प्रतिपादन माजी नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांनी केलंय. अहमदनगर मधील बोलेगाव प्रभाग क्रमांक 7 मधील चिंतामणी रो हाऊसिंग, शिवाजीनगर, गणेशनगर, कातोरे वस्ती या भागासाठी 6 इंच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजेश कातोरे, उत्तमराव आरसूळ, अमोल लगड, नवनाथ कोलते, संतोष वाटमोडे, दशरथ वाकळे, भाऊ पुंड, जीवन पगार, निवृत्ती उंडे, सुनील भालेराव, अक्षय दुधाळ, विलास जाधव, काणिफनाथ वाकळे, अमोल चौधरी, नवनाथ नेटके, विभीषण नाईक, संजय सोनवणे, रामराव शिरसाट, माणिक कांबळे, शंकर राजगुरू, गणेश कुलट, अशोक चौधरी, वसंत जाधव, चांगदेव चौधरी, संजय शेरकर, ऋषिकेश अहिरे, मोहम्मद खान, प्रदीप थोरात, संजय काळे, हसन सय्यद, वसंत जाधव, संतोष सरोदे, दत्तात्रय हळकुंडे, मोहन गोसावी, अजित सिंग, सुरेश लबडे, दादासाहेब शिंदे, निलेश चांदणे, सुदाम कातोरे, विजय शिदोरे, तुषार ठुंबळ, बंटी गायकवाड, अतुल शेलार, संतोष जाधव, स्वप्नील राठोड, विकास गाडे, गणेश पवार, युनुसभाई शेख, अंकुश मराठे, गणेश मगरे, बापू शिंदे, रवींद्र यादव, गोरक्षनाथ तांबे, विजय रावस आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तर पुढे बोलताना माजी नगरसेवक कुमारसिंह वाकळे म्हणाले, नागरिकांनी विकास कामाबरोबरच वृक्षारोपणाची लोक चळवळ उभी करावी. आज मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीमुळे आपण निसर्गाच्या संकटांना सामोरे जात आहोत. वेळी अवेळी उष्णता, पाऊस, थंडी या गोष्टी घडत असून मोठ्या प्रमाणावर जमिनीची हानी होतीये. कोरोना काळात ऑक्सिजनचं महत्व सर्वांना समजलंय. ऑक्सिजनसाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला. मात्र एका झाडाच्या माध्यमातून आपल्याला कित्येक वर्ष मोफत ऑक्सिजन मिळत असतो. त्यामुळे प्रत्येकानं आपल्या परिसरात एक झाड लावणं गरजेचं आहे. परिसरात अनेक कॉलनी नव्यानं विकसित होत असून या कॉलन्यांच्या ड्रेनेजसाठी सर्वच ड्रेनेज एका मोठ्या ड्रेनेज लाईनला जोडून देऊन तीही समस्या सोडवण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे भविष्यात या प्रभागाला नंदनवनचं स्वरूप प्राप्त होईल. आपल्या भागातील 8 चौकांचे सुशोभीकरण करून प्रभागाचा कायापलट करणार आहोत असं कुमारसिंह वाकळे यांनी सांगितलं. यावेळी बोलताना कुमारसिंह वाकळे म्हणाले, आजकाल मोठ्या तरुणांसह लहान मुलांमध्ये देखील मोबाईलचं व्यसन वाढलंय. मुलांच्या मानसिक तसेच शारीरिक विकास यामुळे साधला जात नाहीये. भविष्यात या मुलांना मोठ्या आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागेल. त्यामुळे आताच पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल ऐवजी मैदानी खेळाकडे वळवावं, मैदानी खेळात व्यस्त करावं. मैदानी खेळामुळे त्यांच्या मानसिक तसेच शारीरिक विकास होत असतो. मोबाईलमुळे अनेकांना मोबोफोबिया होत असल्याचं पाहायला मिळत असून आपल्या मुलांना यापासून दूर ठेवावं असं आवाहन त्यांनी केलंय. आपल्या कामाची काय पद्धत असती, कशी असती, ही सगळ्यांना तुम्हाला सांगितली. पण तुम्हाला सांगतो जाधवताई, तुम्ही सगळे एकत्र राहा. मी तुमच्या मुलावानी भावावानी, तुमचं काही अडचण असेल, पोलीस स्टेशन असेल, हॉस्पिटल असेल, कॉलेजचे ऍडमिशन असेल, त्याला सगळ्याला हजर आहे आणि सगळ्या रोगावर चालणार आहे. जर काही असला तरी ते आपण नीट करू एवढं तुम्हाला मी सांगतो. कारण आज आपल्याला माहिती की या भागामध्ये
हर्षदादांचं एक समाजासाठी योगदान आहे. काही ना काही त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पेपरला बातमी वाचली कधी मला सकाळी फोन लावते की असं झालं हे तसं झालं. म्हणजे समाजाबद्दल समजा ते राहिलं तिथं आहे, त्यांच्या घरापाशी रोड आहे, पाणी आहे, सर्व आहे, पण ते इतर नागरिकांचेही प्रश्न सारखे माझ्या पुढे मांडत असतात की भाऊ असं करावं लागेल त्यावेळेस नागरिकांची सोय होईल, तसं करावं लागेल त्यावेळेस नागरिकांची सोय होईल. आणि अशी माणसं पाहिजे, कारण समाजामध्ये दुसऱ्याचा विचार करणारी माणसं आता फार कमी झालेली. आणि लगड साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे की निवडणूक आली तर लोक धर्म जात गाववाले मी प्रत्येक भाषणात सांगितलेलं आहे, तर लोक सगळं गाळतात. आपण एका धर्माचे, आपण एका जातीचे, आपण एका गाववाले नाहीच भेटले तर सासूरवाडी शेजारी काही ना काही काही ना काही काढतील. पण ध्यानात ठेवायचं, 5 वर्षात जे आपल्या सोबत राहिले, ज्यांनी आपले काम केले त्यांच्याच मागे आपल्याला राहील. मी तुमचं काम नाही केलं तुम्हाला सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सामान्य माणसाला मोठा अधिकार दिलेला आहे की आपण कोणाला राजा बनवायचं कोणाला नाही हे आपल्या हातात, आणि कोणाला आपला नगरसेवक बनवायचं हे आपल्या हातात. आणि जर एकदा झालेली चूक सुधारायची असेल तर आपल्याला परत 5 वर्ष लागतील. त्याच्याऐवजी चांगले लोकप्रतिनिधी मी निवडून दिले माझ्यासोबतचे पॅनलचे, तर तुम्हाला शब्द देतो या भागात मी नंदनवन करून दाखवतो. याच्याही आधी तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल तर 2013 नंतर दादा आपल्या भागात कामं सुरू झाले. त्याच्या अगोदर दाखवण्यासारखे काम आपल्या इथं नाही. आणि 2013 पासून जसं मी नगरसेवक झालो या 10 वर्षामध्ये 150 पेक्षाही जास्त रस्ते आपल्या प्रभागात केलेले. आणि हे तुम्ही कुणी आलं तुम्ही त्याला मोजून दाखवून देईन का हे रस्ते आपण केलेले. आणि आज जी पाण्याची लाईन आहे आता ती 278 मीटरची 6 इंची लाईन आहे, त्याला सगळ्या इंटरनल कॉलला जोडल्या जाणार आहेत. तर आता आपलं ते काम वर्कआउट सुरू होईल. ठेकेदार कोण गेले? किती दिवसात साहेब काम चालू करतो? 2-3 दिवसात ते म्हणले आपलं काम पेव्हिंग ब्लॉक तिथले काढले का आपल्याला पेव्हिंग ब्लॉक पासूनच लाईन आणायची आहे, तर 2-3 दिवसामध्ये आपलं काम हे सुरू होईल. फक्त प्रत्येकाला कनेक्शन कधी भेटणार लक्षात ठेवा. 5 अटी. दादा म्हणले तसं या अख्ख्या नगरला एक नाव द्या, तुमच्या कॉलनीचा स्वतःचा बोर्ड लावा तुमचा, आणि प्रत्येक कॉलनीत वृक्षारोपण केल्याशिवाय पाणी नाही. झाडाची सावली सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे, ऑक्सिजन तुम्हालाच घ्यायचे. पण तुम्हाला सांगतो आज निसर्गात आपण कोरोनाच्या वेळेस बघितलं आपले बरेचसे पाहुणे प्रत्येकाच्या घराच्या उंबऱ्याला कोरोना आशिवून गेलेला आहे. त्यावेळेस आपण ऑक्सिजनचं महत्व पाहिलं आणि आज उन्हाळ्यात सुद्धा प्रत्येकाला वाटत असून आपल्या दारात झाड पाहिजे होतं उन्हामध्ये, पण उन्हाळा गेला परत आपल्याला वाटतं जाम दे नको पाला पडन झाडी नको. पण तुम्हाला सांगतो झाडाचं एक वृक्षाचं एक महत्व असतं, हे पर्यावरणाचा जर समतोल ठेवायचा असेल तर आपल्याला वृक्ष लावणं हे गरजेचं आहे. आज तुम्हाला माहिती की वटपौर्णिमेच्या दिवशी महिला सगळ्या त्या वडाला दोरा बांधतात, त्याच्याही मागे शास्त्रीय कारण आहे. हे जे आपलं पुराणांपासून आलेलं आहे की वृक्ष वल्ली आमस वैरे वनचरे, म्हणजे आपण या झाडांना जपलं पाहिजे, हे बी आपला एक भाग आहे. आणि तुम्हाला सांगतो तुम्हीच तुमच्या पाळणीचा आत्ता फोटो काढून ठेवायचा, झाड मोठं झाल्यावर तुम्हीच परत फोटो काढायचा. भाऊ खोटं बोलले का खरं बोलले तुम्हाला कळून जाईल, कारण झाडाशिवाय लक्ष्मी नाही. माझे जिथे ऑफिस आहे किंवा ज्या चौकात मी बसतो त्या ठिकाणी मी झाड लावलेले. माझ्या स्वतःच्या प्लॉटमध्ये सुद्धा मोठमोठे लिवाड्याचे झाड लावले. बरेच जण म्हणले भाऊ इथं हॉटेल टाकता कशाला झाड लावता, म्हणलं नाही तसं नाही मोकळच ठेवलेलं आहे तर लावू झाड. तर आपल्या भागामध्ये इतकं चांगलं तुम्ही माझं स्वागत केलं माझ्या सगळ्या माता भगिनींनी, मी त्यांचे मनापासून आभारी आहे. सगळ्यांचे तरुण मित्रांचे वडीलधाऱ्या माणसांचे, कारण स्वागत बघितल्यावर असं वाटलं आता यांना पाण्यासोबत रोड सुद्धा द्यावा लागणार ते सुद्धा काम. म्हणजे आज दादांसमोर सांगतो ते सुद्धा काम आपले एवढे आचारसंहिता संपल्यावर या मेन रोडचं सुद्धा काम आपण मी तुम्हाला करून देईन हा शब्द इथं तुम्हाला देतो. आणि आपली 1.5 कोटीची ड्रेनेज लाईन मोठी, की ज्या ड्रेनेज लाईन ही आमच्या भाषेत त्याला मदर लाईन म्हणतात, म्हणजे ज्याला इंटरनल कॉलन्या जोडल्या जातात ती मुख्य जी लाईन असते ती 3.5 फुटाची असते आणि एका चेंबरला 1500 फूट लागते, इतकी मोठी लाईन असते. ती आपल्या भारत विक्री पासून तर एकदम शेवटी खारवाड्यापर्यंत आपण आता ती मंजूर केलेली आहे आणि तिच्या आता टेंडरला गेलेली आहे. महिना 1.5 महिन्यामध्ये आपलं ते काम चालू होणार आहे.
म्हणजे आंबेडकर चौकापासून तर निंबळक रोड पर्यंत काम खासदार साहेब आणि आमदार साहेब यांनी मंजूर केलंय आणि ही ड्रेनेज लाईन 1.5 कोटीची ही मी मंजूर केली. म्हणजे या भागामधले बरेचसे प्रश्न आपले संपणार आहे आणि ती मुख्य ड्रेनेज लाईन झाल्याशिवाय आपल्याला हे पाणी आपण आपल्या इकडच्या कॉलनीतलं तिकडं नेऊ शकत नव्हतो. पण आज ती लाईन टाकल्यामुळं ह्या लाईनी समजा माझ्या आधी 2001 आपला प्रभाग दादा नगरपालिकेत आला, 2003 महापालिकेत आला, पण पहिल्या लोकमध्ये त्यांनी काही काम न केल्यामुळे आता ही मुख्य ड्रेनेज लाईन त्यांनी त्यांच्या काळात जर टाकली असती तर या इंटरनल लाईनी मी टाकल्या असत्या. पण आज कामांचा जो बॅकलॉग होता 13 वर्षांचा, 2.5 वर्ष नगरपालिका आणि 10 वर्ष महापालिका, याच भरता भरता मला फार वेळ गेला. आणि इथून पुढं आपल्या प्रभागामध्ये भरपूर काम, म्हणजे मागच्या पंचवार्षिकला फक्त पाट्या लावल्या नाही, यावर्षी पाट्या लावतोय. तुम्ही जर बघितलं तर वार्डात तुम्हाला आपल्या विकासाच्या पाट्याच पाट्या दिसतील आणि ते सुद्धा खोटं नाही. म्हणजे जिथं पाटी तिथं तुम्हाला काम दिसणार, म्हणजे दिसणार. आपण दुसऱ्यांसारखं करत नाही आणि ह्या सुद्धा प्रभागात, म्हणजे तुम्हाला सांगतो तुमची युनिटी ठेवा. जसं आमचे दशरथ भाऊ म्हणले की आपल्याला जर एखादं मोठं काम करायचं असेल, आपल्याला जर एखादी मोठी गोष्ट साध्य करायची असेल तर त्याला एकीला. आणि तुम्हाला सांगतो ती एकी तुम्ही सगळेजण ठेवा, सगळेजण माझ्या सोबत राहा. तुमचे रस्ते, ड्रेनेज लाईन, लाईटी, तुम्हाला तुमचा भाग ओळखू येणार नाही. जो तुमचा नाते 2 वर्षांनी जर तुमच्या कॉलनीत आला तर त्याला सुद्धा वेगळं वाटणं. अशी काम चांगल्या पद्धतीचा आपण करून तोपर्यंत पण पावसाळ्यात याचं येत नव्हतं, भरपूर चिखल राहायचा. पण तो रस्ता आता आपण केला. आता ही जी मेन लाईन आहे 6 इंची, याच्यावर या सगळ्या कॉलन्या आपल्या जोडल्या जाणार आहेत. काही ठिकाणी आता तुम्ही जाऊन बिल्डरला बसायचं, बिल्डरला सांगायची लाईन टाकून दे भाऊ, आम्हाला आमची मेन लाईन टाकून दिलेली 278 मीटर, म्हणजे बरीच मोठी 6 इंची लाईन आपल्या या भागामध्ये होईल. आपला बराचसा म्हणजे 100% भाग त्याच्यावर आपला आता कव्हर होणार आहे, कारण आपण मेन लाईन 8 इंची पासून ती 6 इंची घेणार आहे. आणि तो सगळा माझ्या माता भगिनींचा, सगळ्या महिला मंडळींचा तो भार एक कमी होणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे, आपण माणसं सगळे उठलो का आवरतो, काही कंपनीत जाते, काही ऑफिसला जाते, काही मी वार्डात येतो, पण बिचारे जे घरचे त्यांचा पाण्याचा संघर्ष आहे. आज म्हणजे गंमत अशी, माझ्याच घरी 4 दिवस झाले पाणी नाही, 8 दिवस, आणि मी बोरचं पाणी वापरतोय. कारण आता मी जिथं राहतो तिथं मी नगरसेवक नाहीये, मी जर असतो तर तो प्रश्न लगेच सोडवला असता. काय छोट व्हायचं काय मी, पण 8 दिवस झाले दादा काही झालेलं नाही. आता ही गोष्ट कोणाला सांगता, पण आपल्या प्रभागामध्ये हा तसं होत नाही. व्हायचं काम असेल तर आपलं डे टू डे काम आपलं होतं, त्यासाठी माझे पीए सारंग कराळे हे सुद्धा 24 तास असतात. आणि मी सुद्धा प्रभागामध्ये ते ऑफिसवर असताना मी फील्डवर असतो बऱ्याच ठिकाणी. आता तुम्ही म्हणले रस्ते तुम्हाला सांगितलं नव्हतं, तरी सुद्धा मी तुम्हाला म्हणलो सगळ्यात भारी रस्ते आपल्या भागात मी करून देईन. फक्त तुम्ही तुमच्या कॉलनीची युनिटी ठेवा आणि चांगल्या माणसा माग उभा राहा. कोणाच्या मोहाला, कोणाच्या याला बळी पडू नका. कोण म्हणजे समजा जो कामाचा व्यक्ती, म्हणजे बऱ्याचदा काय होतं, कोणी सांगतो माझे चुलते गावाकडं या पक्षाचे तालुका अध्यक्ष आहे, त्या पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य आहे. पण ध्यानात ठेवा, आता तुमचं गाव हे, आता तुम्हाला इथून जायचं आहे का नाही, आता तुम्ही बोले गावचेच नागरिक आहेत, म्हणजे आता तुम्हाला इथून जायचं नाही, तुम्ही इथलेच नागरिक आहेत. आणि चांगल्या माणसाच्या माग उभा राहा, चांगल्या माणसाला निवडून द्या, तुमचा विकास तुमच्या हातात येईल. कारण तुम्ही जर एकदा चुकले तर 5 वर्ष परत चूक सुधारायला तुम्हाला 5 वर्ष लागतात आणि तोपर्यंत पूर्ण एरियाचा नाश होतो. आज जर तुम्ही पाहिलं गांधीनगर, जर मागच्या पंचवार्षिकला तुम्ही पाहिलं असतं ते अतिशय चांगलं होतं, त्यावेळेस मी नगरसेवक होतो, सगळे कामं त्यांचे सोडवले. पण आज जे 5 तिथले 4 नगरसेवक निवडून गेले, तुम्हाला सांगतो ताई 4 वर्ष झाले, ते 5 वर्ष आले तिथं आले नाही, त्या गांधीनगरचं पूर्ण नुकसान करून टाकलं. त्या रस्त्याचं सुद्धा या भारत बेकरीच्या पुढच्या बाजूला मी नगरसेवक नाहीये, म्हणजे आता बसलोय ना, ही बाजू माझ्याकडं नाहीये उजवी आणि ही बाजू आहे. पण तरी सुद्धा माणसं आपले म्हणून पाणी, लाईट, वीट हे छोटे प्रश्न मी सोडवित असून सोडवत राहणार. कारण आमचे आमदार संग्राम भाई जगताप यांची आम्हाला कायम शिकवण आहे की जो आडलेला माणूस आहे त्याचं काम करीत राहायचं, त्याचं फळ देव आपल्याला देत असतो. आपले बरेचसे वर्क ऑर्डर रस्त्याचे, सभा मंडपचे अजून बाकी आहेत, आणि ते आपल्याला संग्राम भाईच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी
करून दिलेले आणि अजूनही काम आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण या आपल्या प्रभागामध्ये करणार आहोत आणि आपला प्रभाग हा गुलमोहर रोड त्याच्यापेक्षा भारी होणार आहे. कारण आपल्या प्रभागामध्ये 8 चौक सुशोभीकरण आपले आपण ठेवलेले आहे आणि वेगवेगळे जे आपल्या भागासाठी गार्डन उद्यान हे सुद्धा आपण केले, काही स्वखर्चने केले आणि अजून पुढं आपल्याला आपल्या प्रभागाची थोडी जी दुर्दशा आपल्या या जुन्या लोकांनी केली आता त्यांना काय परत तुम्ही निवडून देऊ नका का द्यायचं परत निवडून त्यांना आल्यावर रामराम करायचा आणि जर निवडणूक झाल्यावर या आता तुम्ही कारण आपलं नुकसान त्यांनी केलेलं आहे. जर तुम्हाला सांगतो माझ्या सोबतची जर माणसं निवडून आले असते तर मी एकटे एवढं काम केलं मला काही जोडीदार झाले. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.